अकोले तालुक्यातील असणाऱ्या देवठण गावामध्ये अकोले तालुक्याचे कर्तृत्ववान आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या निधीमधून सभा मंडपाचे काम चालू असून सदर सभा मंडळाचे काम देवठण येथील चौकात होत आहे. याला देवठण येथील वारकरी व ग्रामस्थ यांचा सातत्याने विरोध होत असताना ठेकेदार गावकऱ्याचे म्हणणे जुमानत नसल्याने देवठण येथील वारकरी व ग्रामस्थ अकोले तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन सुरू केले असून उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. यामध्ये तेथील वारकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया जनमत मराठीने जाणून घेतल्या पाहूयात. आज देवठाणमध्ये जो सभा मंडपाचं काम चालू आहे ना, ते देवठाणच्या वारकऱ्यांनी रद्द केले पाहिजे, काढून टाकावा. तर त्याला कारण असं आहे का, चौकातली जागा साधारण 3 गुंठ्याची जागा आहे ती, आणि एकच गुंठ्यावरती कामावर राहिले, त्याच्यामुळे ती 2 गुंठे जागा वेस्टेज जाणार आहे. आणि कुठले सांस्कृतिक कार्यक्रम असेल, तुमचा सप्ताह असेल, कोणत्याही कार्यक्रम तिथं होणार नाही. आणि पूर्ण ह्या पुढऱ्यांच्या आग्रहापायी अख्ख्या त्या चौकाचा नाश होणार आहे आणि पर्याना सगळं गावाचं ते नुकसान होणार आहे. त्याच्यासाठी आज ह्या पुढऱ्या देवठाणच्या पुढऱ्यांच्या घोडचुकीमुळं आज इथं 75 वयाच्या वारकऱ्यांना बसायची वेळ आली इथं. आणि याचा आम्ही देवठाण गावकरी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. आमचा आज दुसरा दिवस आहे, पण गावचे जे कार्यकर्ते म्हणतात स्वतःला विकास कामासाठी गुंतवणारे, एवढं मोठं काम आपण आमदार साहेबांनी दिलेलं आहे, पण ते रखडलेलं आपण म्हणजे रखडवले म्हणजे ते नुसका गावच्या हेतुपुरस्कार नाही, म्हणून आपण त्याला विरोध केलेला आहे. देवठाण गावातील चौकामध्ये आमदार निधीतून सभामंडप मंजूर झाला. या सभामंडपाचं काम पूर्ण चौक झाकावा इथपर्यंतची गावकऱ्यांची सगळ्यांची अपेक्षा होती, परंतु गावातील काही राजकीय नेते आणि इतर जे काही ठेकेदार वगैरे यांनी संगनमत करून तो जो चौक आहे पूर्ण झाकण्याऐवजी 25%सुद्धा झाकला गेला नाही. त्यामध्ये 75% जागा वेस्टेज राहिली. जर कोणताही सामाजिक कार्यक्रम करायचा असेल, सप्ताह असेल, रामनवमीचा कार्यक्रम असेल, ते सर्व कार्यक्रम त्या चौकात होत असतात. या चौकातलं ही जे बांधकाम आहे, बांधकाम जर झालं तर फक्त एक स्टेजचं स्वरूप त्या बांधकामाला आलेलं आहे, सभामंडपाचं स्वरूप काय आलेलं नाही. अशा प्रकारचं जे बांधकाम केलेलं आहे, बांधकाम बेकायदेशीर आहे, चुकीच्या पद्धतीनं केलेलं आहे. हे जे काम झालेलं आहे हे काम गावकऱ्यांना मान्य नाही. हे राजकीय कार्यकर्ते जर वारकऱ्यांच्या मध्ये येऊन वारकऱ्यांमध्ये जर तेढ निर्माण करणार असतील, हे ठेकेदार असतील, हे कोणी शासकीय कर्मचारी असतील, तर ती लाजिरवाणी गोष्ट आहे. तर याला वाचा फोडण्यापेक्षा सगळ्यांनी येऊन एकत्र बसून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आत्ताच आमचे सहकारी काकड साहेबांनी अतिशय योग्य पद्धतीने सूचित केलं आहे की जागा 3 गुंठे आहे आणि बांधकाम फक्त 1 गुंठ्याचं होत आहे. तर जागा 3 गुंठे असताना बांधकाम 1 गुंठ्याची करायची गरज नाही. जर पूर्ण बांधकाम झालं तर ती जागा पूर्ण वापरतील आणि त्यात सगळ्यांचा फायदा होईल. ॲडवोकेट मंगला हंडे. आज इथं वारकर देवठाण गावातील वारकरी यांनी उपोषणाला बसलेले, चौक बचाव आंदोलन त्यांनी इथं चौक बचाव आंदोलन केलेलं आहे. तर ह्या आंदोलनाचा मुख्य विषय आहे की जी देवठाण गावामध्ये जी जागा आहे त्याचा पूर्ण वापर व्यवस्थितपणे झाला पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी जो सभामंडप केलेला आहे, तर सभामंडपासाठी जे अनुदान आलेलं आहे त्या अनुदानाचा पूर्ण विनियोग होऊन तेवढ्या मोठ्या प्रमाणात तो सभामंडप झालेला असला पाहिजे. आणि त्यासाठी ग्रामपंचायतचा ठराव पाहिजे, ग्रामपंचायतने कोणाला ते काम दिलेलं आहे ते माहिती पाहिजे. पण इथं तसा कोणताही विषय काही दिसत नाही आहे. आणि त्या सभामंडपामुळे संपूर्ण चौक हा म्हणजे संपूर्ण चौक हा उद्ध्वस्त होतो. आज जबाबदारी न्याय हक्काची.